दी लेजंड किशोर कुमार यांच्या 93व्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये प्रथमच दी एट नोट एंटरटेनमेंट या लाईव्ह म्युझिक अँड काराओके स्टुडिओ सुरू झाला आहे. या स्टुडिओमुळे पनवेल आणि नवी मुंबईमधील नवोदित कलाकारांना हक्काचे रंगमंच उपलब्ध झालं आहे. या स्टुडिओचे RS बिल्डर्सचे डायरेक्टर सुनील खन्ना यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. भारतीय संगीतातील किशोर कुमार हे एक अजरामर नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील संगीताचा इतिहास लिहायचा झाल्यास किशोर कुमार नावाचं स्वतंत्र प्रकरण नक्कीच लिहावं लागेल. त्यांच्या आवाजाने अनेकांच्या भावना व्यक्त झाल्या, म्हणूनच त्यांना भारतीय संगीताचा आत्मा म्हटलं गेलं. त्यांच्या 93व्या जयंतीचं औचित्य साधून पनवेल ST आगाराच्या मागे दी एट नोट एंटरटेनमेंट या लाईव्ह म्युझिक अँड काराओके स्टुडिओ राजेश रामगिरिया यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या स्टुडिओचे उद्घाटन RS बिल्डर्सचे डायरेक्टर सुनील खन्ना यांच्या हस्ते आणि पूजा खन्ना, लखानी बिल्डर्सचे मालक विशान लखानी, सीता लखानी यांच्या उपस्थितीत झाले. या स्टुडिओच्या उद्घाटनावेळी प्रॉपर रायटर राजेश रामगिरिया यांनी सांगितले की द एट नोट एंटरटेनमेंटच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना त्यांच्या कलांना वाव देण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असून लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ज्यांना आपली कला सादर करायची आहे त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात इंडियन आयडॉल, लिटिल चॅम्प्स यांसारख्या गायनाच्या स्पर्धाही आयोजित करण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त करून कलाकारांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी उपस्थित कलाकारांनी आपली कला सादर करून किशोर कुमार यांना आपल्या गायनातून आदरांजली वाहिली. यावेळी स्टुडिओचे प्रॉपर रायटर राजेश रामगिरिया, व्हॉइस ऑफ पनवेलचे विजेता तथा स्टुडिओचे डायरेक्टर रोनक रामगिरिया, रोशन रामगिरिया, रश्मी रामगिरिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मी राजेश नानकचंद रामगिरिया न्यू पनवेलचा रहिवासी आहे. खूप आनंद होतो आहे सांगायला की आम्ही आज प्रॉपर 1 वर्षानंतर ऑक्टोबर आमची जे आम्ही जे ब्रँड आहे आमचं एट नोट एंटरटेनमेंट, याच्यामध्ये तुम्ही टॅगलाईन बघाल डिस्कवर युअर ओन सूर. आमचा विचार काय आहे आणि आमची संमती काय आहे की बाबा जे प्रत्येक माणूस आहे ना त्याच्यामध्ये एक सूर आहे. प्रत्येक माणूस, तुम्ही असो, नॉर्मल माणूस असो, कोणी असो, सगळे गाऊ शकतात, पण आपण फक्त काय आपली भीती असते की आपण गाऊ शकतो की नाही. आम्ही याच्यासाठी हे चालू केलं आहे एट नोट म्हणजे आठवा सूर, म्हणजे तुमच्यातला जो आठवा सूर आहे ते आम्हाला डिस्कवर करून, म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायचं की तुमच्यामध्ये पण सूर आहे, तुम्ही या तिकडे गायला. तर आमचं हे एट नोट एंटरटेनमेंट आपण हे कोविडच्या काळामध्ये सुरू केला होता. आमच्या डोक्यामध्ये भरपूर पहिलेपासून होता, विचारत होता की बाबा याला आपण इम्प्लिमेंट करूया, पण देवाच्या कृपाने सांगा जे वेळ लिहिलेली असते त्याचवेळी सगळं काही सुरुवात होतं. तर ही आज वेळ आहे. आपण पहिला शो एक केला होता एट नोट एंटरटेनमेंटचा, पहिला शो 8 ऑक्टोबर 2022, बरोबर 8 ऑक्टोबरला 1 वर्ष होईल. आमचा प्रयत्न आहे की वर्षगाठ जे आहे 8 ऑक्टोबर, प्रयत्न आहे की एक शो तुम्हाला देऊ, पण त्याच्या पहिले आम्ही हा एक स्टुडिओ इथे चालू केला आहे ज्याच्यामध्ये काराओके सिंगिंग, कारण म्युझिशियन आणायला भरपूर पैसे लागतात, तर काराओके सिंपल आहे, ट्रॅक लावलं गायला, पण याच्यात पण आम्ही वेगळं काहीतरी दाखवून देणार आहे तुम्हाला करून की आपण न बघता कसं गायचं. आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार याच्यामध्ये, त्याच्यानंतर आम्ही संगीतकार लोक इथे आणणार, म्युझिशियन जे आपल्या पनवेलमध्ये एवढे भरपूर कलाकार आहेत की आपल्याला अजून माहितीच नाही आहे, अजून त्यांना जे प्लॅटफॉर्म पाहिजे ते मिळालेलं नाही आहे. माझा टार्गेट जो आहे डिस्ट्रिक्ट रायगडमध्ये, डिस्ट्रिक्ट रायगडमध्ये जे कला भरभरून पडलेली आहे त्याला मला बाहेर काढायचं आहे आणि माझा हाच हेतू राहील. राहिला लोक बोलतात कमर्शियल आहे, तर बघा साहेब काही करण्यासाठी तुम्ही पण ह्या गोष्टीला मान्य कराल की काही आपण केलं तर त्याच्यासाठी पैसा, विटॅमिन एम हा गरजेचा आहे, तर त्याच्यासाठी एक नॉमिनल फीस लागते, कारण ह्या सगळं एवढा मोठा कारभार चालवायचं, प्रत्येक म्युझिशियनला पैसे द्यायचे, प्रत्येक इलेक्ट्रिसिटीचं बिल द्यायचं, भाडा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टीला पैसा लागतो. आमचा पैसा कमवणं हे बिलकुल हेतू नाही आहे, पण आमचं जे शोक आम्ही आणि टाईम घालवतो त्याच्यासाठी जे आमच्या पोटापाण्यासाठी पाहिजे ते पण आम्हाला काढावं लागतो. शब्द म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासारख्या नाही आहे, पण लोकांना जाणीव पाहिजे या गोष्टीची.
आणि मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो की आम्ही जो इथे सुरुवात करतोय हे सुरुवात केली मी, आम्ही वर्षातनं 2 मोठे प्रोग्राम करणार, मोठ्या मोठ्या जे आपले सपोर्टर्स आहेत त्यांना बॅकअपमध्ये घेऊन. आणि मी आमचं टार्गेट तोच आहे की डिस्ट्रिक्ट रायगडमध्ये आम्ही भरपूर काय शोज घेऊन येणार आहे याच्यामध्ये, म्हणजे छोटे लोक जे आहेत 1 ते 16 वर्षाचे जे आहेत, लिटिल चॅम्प जसा असतो, या सगळ्या गोष्टी आम्ही सगळं याचं करणार आहे. प्लस एज वाईज आम्ही करणार आहे, जे 50 वरती लोक आहेत त्यांना गावची हौश आहे, त्यांना काही प्लॅटफॉर्म नाही आहे, तर त्यांना पण आम्ही एक प्लॅटफॉर्म देणार आहे. हे आमचा हेतू आहे. आणि या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही या इकडे बघा, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आम्ही इथे तुम्हाला द्यायला बसलेलो आहोत. तुम्हाला ट्रेनिंग पण देऊन जाईल विथ नॉमिनल चार्जेस, खूप नॉमिनल चार्जेस असतील. आणि इथे आम्ही लाईव्ह शोज पण करणार आहोत, म्हणजे जसे आमचे मेंबरचे इंटरेस्ट होईल त्या हिशोबाने आपण इकडे प्रत्येक बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी काय एक दिवस ठरवूया, 10-15 मेंबर घेऊन, आणि प्रत्येक 3-3 महिन्यांनी जे आमच्याकडे जे कलाकार असतील त्यांचे कॉम्पिटिशन्स आम्ही अरेंज करू, त्यांना एक स्टेज प्लॅटफॉर्म देऊ की कसं परफॉर्मन्स तुम्ही करायचं आहे. आणि मला 100% खात्री आहे पनवेल हा कलेनी भरपूर एकदम आहे. कलाकार म्हणजे वाजवणारे जे आहेत, वाजवणारे आहेत, म्युझिशियन्स आहेत, एवढे आहेत, आणि बँड तर एवढे आहेत आपल्याकडे की विचारू नका. आमच्या फ्युचरमध्ये तो पण आहे की इव्हन बँडचं कॉम्पिटिशन पण पाहिजे. सगळे लोक लिटिल चॅम्प इंडियन आयडलमध्ये जाऊ शकत नाही. आमचा टार्गेट आहे रायगड आयडल, पनवेल आयडल, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज आम्ही, आमचं हे स्वप्न आहे. 100% खात्री आम्ही हार्डवर्क करतो, आणि तुमची जर साथ असेल 100% आपण या गोष्टीला हे करू. माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही या स्टँड व्ह्यू बिल्डिंग शॉप नंबर 6 ST स्टँडचा मागे इथे तुम्ही यावं, आणि प्रत्यक्ष जे आम्ही सांगतोय ते प्रत्यक्ष तुम्ही बघा की हे सक्सेस होणार की नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.